जो ऑपरेशन पाहिला होता, तर आज आपल्याला पाहायचं आहे ईएलसीबी अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर, जो ये ईएलटी सर्किट ब्रेकर मधला एक इम्पॉर्टंट पार्ट आहे, ऍप्लिकेशन पण मोठ्या प्रमाणात यूज केला जातो तो इंडस्ट्रीमध्ये. तर त्याचे रेटिंग आहेत, सुरुवातीला रेटिंग बघू त्याच्यानंतर वर्किंग प्रिन्सिपल कडे जाऊया आपण. तर रेटिंग मध्ये व्होल्टेज रेटिंग जर बघितलं तुम्ही तर सिंगल फेज साठी 250 व्होल्ट पर्यंत मॅक्सिमम रेटिंग तुम्ही यूज करू शकता, थ्री फेज साठी 460 व्होल्ट जे मॅक्सिमम रेटेड व्होल्टेज आहे, नंतर रेटेड करंट अप टू 60 अँपिअर पर्यंत रेटेड करंट जो आहे तो यूज केला जातो. जनरली सर्किट ब्रेकरच्या याच्यावरतीच प्रिन्सिपल आहे, जो मॅक्सिमम 63 अँपिअर पर्यंत एमसीबी वापरले जातात तेच इथं 60 अँपिअर पर्यंत एलसीबी वापरले जातात. त्याच्यानंतर लिकेज करंट रेटिंग आहे की जे 35 मिली अँपिअर किंवा 30 मिली अँपिअर पासून स्टार्ट होतो, 50 मिली अँपिअर, 100 मिली अँपिअर, असं 400 मिली अँपिअर पर्यंत तुम्ही वापरू शकता. तुम्ही जर बघितलं तर मिली अँपिअर मध्ये रेटिंग आहे आणि हेच त्याचं वर्किंग जे म्हणतो आपण की ज्याच्यावरती ईएलसीबी वर्क होतो तो या लिकेज करंट वरती वर्क होत असतो. नंतर ऑपरेटिंग टाइम जर बघितला तर इट इज 25 मिली सेकंद अँड मॅक्सिमम इट इज 100 मिली सेकंद. ठीक आहे, तर जो कमीत कमी त्याचा टाइम आहे तो 25 मिली सेकंद मध्ये जो ऑपरेशन आहे आणि मॅक्सिमम जो ऑपरेटिंग टाइम आहे इट इज 100 मिली सेकंद. तर दिज आर दी रेटिंग ऑफ ईएलसीबी. त्याच्यानंतर जी डायग्राम आहे त्या डायग्राम कडे आपण जाणार आहोत. तर जी स्क्रीनवरती तुम्हाला दिसते तर ईएलसीबीची डायग्राम आहे आणि ईएलसीबीची डायग्राम आणि वर्किंग ह्या जी डायग्राम आहे त्याच्यावरून आपण बघणार आहे. तर सुरुवातीला बघूयात आपण की ईएलसीबी हा पॅरल मध्ये कनेक्ट केला जातो सर्किट ब्रेकर मध्ये. ठीक आहे, पॅरल मध्ये कसा तर फेज आणि न्यूट्रल दोन्ही इन्व्हॉल्व्ह असतात. फेज न्यूट्रल कनेक्शन आहे, सिंगल फेज सप्लाय दिलेला आहे, हा स्विच आहे, सर्किट ब्रेकर सीटी करंट ट्रान्सफॉर्मर आहे. करंट ट्रान्सफॉर्मर कसा कनेक्ट केलेला आहे तर त्याच्यामधून दोन्ही फेज इनकमिंग ऍज अ फेज आणि आउटगोइंग ऍज अ न्यूट्रल रिटर्न पाथ आहे. आय एल हा लोड करंट आहे आणि आय एन दिस इज न्यूट्रल करंट किंवा रिटर्न करंट म्हणू शकतो. दिस इज इक्विपमेंट किंवा हे डिव्हाइस आहे ज्याला आपल्याला प्रोटेक्ट करायचंय अर्थ लिकेज पासून. इथं काय दाखवलेलं आहे की फॉल्ट ड्यू टू लिकेज. ठीक आहे, हा जो फॉल्ट करंट आहे तो लिकेजमुळे फ्लो होतोय किंवा लाईव्ह पार्ट टच बॉडी म्हणजे या मोटर समजा डिव्हाइस असेल मोटर तर लाईव्ह पार्ट जर टच झाला तर त्याच्यातून करंट फ्लो होतोय आणि इथून हा रिटर्न पाथ इकडं आय एफ दिस इज फॉल्ट करंट किंवा आपण अर्थ लिकेज करंट म्हणू शकतो त्याला. आणि तो कुठं कनेक्ट केलाय तर ग्राउंडला कनेक्टेड आहे. ठीक आहे, आता नॉर्मल केसमध्ये काय होतं तर नॉर्मल केसमध्ये इथून सिटी मधून करंट फ्लो होत असतो आय एल, हाच करंट डिव्हाइस मधून रिटर्न जातो परत आय एन. म्हणजे नॉर्मल केसमध्ये काय असतं आय एल आणि आय एन दिज आर दी सेम व्हॅल्यूज, म्हणजे आय एल इज इक्वल टू आय एन किंवा आपण दुसरी कंडिशन म्हणू शकतो आय एल मायनस आय एन इज नॉट इक्वल टू आय एफ. म्हणजे आय एल मायनस आय एफ आय एल मायनस आय एन केलं तर काय होतं झिरो येतं किंवा इज नॉट इक्वल टू फॉल्ट करंट, ही कंडिशन असते. त्याच्यामुळं सीटी काय करते तर करंट डिफरन्स मेजर करू शकत नाही या केसमध्ये. ठीक आहे, करंट डिफरन्स मेजर नाही केल्यामुळे काय होतं कारण आय एल इज इक्वल टू आय एन असतं त्यामुळे करंट डिफरन्स किती असतो याच्यामध्ये झिरो असतो. त्याच्यामुळे सीटी सर्किट ब्रेकरला सिग्नल देऊ शकत नाही किंवा मेजर्ड क्वांटिटी किंवा जो डिफरन्स आलेला आहे तो इकडे पाठवू शकत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर काय होतं समजा इथं फॉल्ट ऑकर झाला, फॉर एक्झाम्पल मोटर असेल, मोटरची वाइंडिंग इन्सुलेशन ब्रेक झाला आणि मोटरची वाइंडिंग बॉडीला टच झाली, बॉडी ग्राउंडला कनेक्टेड असते, तो जो करंट आहे तो वाइंडिंग मधून बॉडी मधून कुठे जाणार आहे तर ग्राउंडला जाणार आहे. ठीक आहे, इथं आरई म्हणजे काय असतो रेजिस्टन्स ऑफ अर्थ पाथ, जो अर्थ पाथ असणार आहे फॉल्ट करंटला फ्लो होण्यासाठी त्याचा रेजिस्टन्स आहे. हा जो आय एफ आहे तो फॉल्ट करंट आहे. ठीक आहे, त्यामुळे हा जो करंट आहे तो या फॉल्ट रेजिस्टन्स मधून बॉडी मधून कुठे चाललेला आहे तर ग्राउंडला जात असतो, दिस इज आय एफ फॉल्ट करंट. मग ह्या केसमध्ये काय होतं तर सीटी काय करते करंट मेजर असते इनकमिंग आणि आउटगोइंग, तर आय एल ची व्हॅल्यू असते इक्विपमेंटला. ठीक आहे, आय एन रिटर्न जात असतो परंतु इथं फॉल्ट झाल्यामुळे काय होतं आय एल मधला थोडासा करंट काय होतो इकडे डायव्हर्ट होतो वेगळा पाथ घेतो. जसं पाइपलाईन असते, पाइपलाईन जर छिद्र पडलं तर तिथून पाणी काय होतं लिकेज होतो, जो मेन फ्लो आहे आपला पाइपलाईन मधून जाणारा तो पुढे फ्लो होत असतो, पण छिद्र पडल्यामुळे काय होतं त्या पाइपलाईन मुळे पाणी बाहेर येतं, तर आपण म्हणतो की लिकेज झालं पाइपलाईन. सेम तसंच आहे इथं अर्थ लिकेज, करंटचं मॅग्नेट्यूड खूप कमी असतं, सुरुवातीला हा फॉल्ट खूप कमी मॅग्नेट्यूड दाखवतो, पण जसं जसं टाइम स्पेंड होत जाईल तो फॉल्ट जर क्लिअर नाही झाला
तर तिथं काय होतं, त्या फॉल्टचं रूपांतर मोठ्या फॉल्ट मध्ये होतं, त्यामुळे इनिशियल स्टेजलाच हा फॉल्ट डिटेक्ट झाला पाहिजे आणि हा जो करंट असतो तो मिली अँपियर मध्ये असतो. ठीक आहे, त्यामुळे दुसऱ्या केसमध्ये काय होतं, आय एल मायनस आय एन इज इक्वल टू आय एफ, म्हणजे आय एल मधनं आय एन जर मायनस केला तर तो काय येणार, तुमचा फॉल्ट करंट येणार आहे. त्यामुळे हा जो डिफरन्स आहे की मिली अँपियर मधला डिफरन्स, 35 मिली अँपियर असेल, 50 मिली अँपियर, 100 मिली अँपियर, 200 मिली अँपियर, हा जो डिफरन्स आहे तो कोण मेजर करणार आहे, सीटी मेजर करणार आहे, करंट ट्रान्सफॉर्मर. आणि तो जर डिफरन्स प्रीसेट व्हॅल्यूच्या जास्त जात असेल, समजा तुमची इथं सीटीची जी सेटिंग केलेली असते करंट डिफरन्शियल सेटिंग, ठीक आहे, तर ती करंट डिफरन्स जर तुमचा 30 मिली अँपियर असेल, 30 मिली अँपियर पेक्षा जर जास्त डिफरन्स इथं क्रिएट होत असेल, दॅट इज आय एल मायनस आय एन, किंवा हा जो फॉल्ट करंट 30 मिली अँपियर पेक्षा जास्त जात असेल, तर सीटी काय करणार आहे, सर्किट ब्रेकरला मेजर क्वांटिटी पाठवून सिग्नल देणार आहे आणि सर्किट ब्रेकर आपलं सर्किट किंवा या डिव्हाइसचा सप्लाय कट करणार आहे. तर हे जे सेन्सिंग असतं ते खूप कमी अँपियरला होतं, मिली अँपियरला जनरली जे यूज केले जातात ईएलसीबी इंडस्ट्रियल किंवा रेसिडेन्शियल पर्पज साठी, दिस इज 100 मिली अँपियर अँड त्याचा ट्रिपिंग टाइम असतो 25 मिली सेकंद. ठीक आहे, म्हणजे तुमचा 100 मिली अँपियरचा जर करंट असेल तर 25 मिली सेकंद मध्ये ट्रिपिंग टाइम तुम्हाला येतो. ठीक आहे, तर ईएलसीबी आहे, अर्थ लिकेज प्रोटेक्शन साठी ऍप्लिकेशन आहे, त्याचं आपल्या घरामध्ये पण काय केलं जातं, ईएलसीबी वापरले जातात अर्थ लिकेज प्रोटेक्शन पासून. आणि अर्थ लिकेज फॉल्ट जो आहे तो इनिशियल स्टेजलाच जर सेन्स केला तर त्याच्यापासून बाकीचे जे फॉल्ट क्रिएट होतात तर ते फॉल्ट क्रिएट होण्यापासून किंवा आपल्या इक्विपमेंट पासून प्रोटेक्शन देण्यासाठी ईएलसीबी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये ईएलसीबी एवढाच पार्ट आहे, आज इथंच थांबूया. थँक्यू.